आज आपण गावाकडे बनवले जाणारी अगदी सोप्या पद्धतीची शिरकुर्माची रेसिपी पाहणार आहोत यामध्ये न मिल्क पावडर वापरली जाते ना कंडेन्स मिल्क अगदी सोपी पद्धत आहे पण टेस्ट खूप जबरदस्त येते आपण सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला आदल्या दिवशी रात्री ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे त्यामध्ये मी बदाम काजू पिस्ते आणि मगज घेतले यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता खारीक आणि खजूरसुद्धा घातलेत चारोळी असेल तर चारोळीही घालू शकता यामध्ये हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता आपले जे ड्रायफ्रूट्स आहे छान भिजलेले आहेत त्यातमध्ये मी बदामाची साल काढते आणि पिस्त्याचीसुद्धा सुद्धा साल काढून घेणार आहे आणि याचे आपल्याला आता काप करून घ्यायचे आहेत तर आता याचे काप करण्यापूर्वी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली जाड कढई घ्यायची शक्यतो आणि त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी म्हशीचंच दूध घ्यायचे आणि फुलक्रीम असेल तर आपल्या शिरकुर्माला टेस्ट छान येते त्यामुळे शक्यतो श फुलक्रीमच दूध वापरा आपलं दूध छान उकळून झालेलं आहे गरम झालेलं आहे याला अधूनमधून हलवत आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जी कडेला साय लागली तीसुद्धा काढून यामध्येच मिक्स करायची यामध्ये मी थोडंसं केसर घातलं आहे ऑप्शनल आहे असेल तर घाला आता याला आणखी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम कमी केलेली आणि अधूनमधून हलवत मी याला दुसऱ्या बाजूला ठेवून आटवून घेते तोपर्यंत आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण भिजत घातलेले होते त्याचेही काप करून घेतलेत शेवया घेतलेल्या आहेत ज्या रोस्टेड शेवया मिळतात शिरकुर्मासाठी त्या घेतल्या आणि इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक टेबलस्पून आपल्याला तूप घालायचे तूप गरम झालं आहे त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण भिजवून आणि त्याचे काप करून घेतलेत ते घालायचे सगळेच ड्रायफ्रूट्स घालते मी यामध्ये आणि त्याला परतून घ्यायचं हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान परतून घेतले ना त्याला टेस्ट खूप छान येते त्यामुळे या पद्धतीने याला मस्त मिडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत मस्त परतून घ्यायचं आहे याचा छान रंग सोनेरी येईपर्यंत परतायचं आहे आपल्याला यामध्ये जे आपण खजूर आणि खारीक घातले त्यामुळे आपलं जे दूध आहे त्याला टेक्स्चरही छान येतं आणि चवसुद्धा मस्त येते आता यामध्ये मी आणखी थोडंसं तूप घातलं आहे आणि ज्या शेवया आपण घेतलेल्या आहेत त्या घालायच्या त्या रोस्टेडच शिवाय आहेत पण तरीसुद्धा याला थोड्या तुपामध्ये जर परतून घेतलं तर याला टेस्ट अजून छान येते त्यामुळे हे सगळं या पद्धतीने एकत्र एक करायचं आणि लो फ्लेमवरती याला थोडं सारखी परतून घ्यायचं तर बघू शकते या पद्धतीने आपल्याला हे छान परतून घ्यायचं तर तर सुद्धा मी मागच्या वर्षी शिरकुर्मा आणि गुलगुल्याची रेसिपी शेअर केलेली आहे पारंपरिक पद्धतीने गुलगुले कसे बनवतात याचा डिटेल व्हिडिओ आहे जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर बघू शकता आपले जे शेवया आणि ड्रायफ्रूट्स आहेत छान आता परतून झालेले आहेत गॅस बंद करायचा आता आपल्याला आणि आपलं जे दूध आपण आटण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे तर दूध तुम्हाला किती घट्ट हवं त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त हे आटवू शकता पण आता हे बरंच आटलेलं आहे आता ज्या रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत तुपामध्ये परतून घेतलेले आणि शेवया ते त्या मी यामध्ये घालते आणि याचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता तर बऱ्याच लोकांना शिरकुर्मा खूप घट्ट आवडत नाही पातळ आवडतो तर मग ते शेवया कमी घालायच्या यामध्ये आणि जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर मग भरपूर घालायच्या तर शेवया घालायच्यात यासोबतच यामध्ये आपल्याला साखर घालायची आणि पुन्हा याला छान शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क काहीच वापरणार नाहीत फक्त आपल्याला जे दूध आहे ते छान फुलक्रीम वापरायचे आणि त्याला चांगलं आटवून घ्यायचं म्हणजे याला टेस्ट खूप छान येते आणि जर तुम्हाला वेळ नसेल दूध आठवायला तर मग तुम्ही यामध्ये मिल्क पावडर घालू शकता तर बघू शकता आता आपलं जे दूध आहे छान घट्ट झालेले शेवया घातल्यामुळे त्याला आणखी छान थिकनेस येतो त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं तर साखर आणि शेवया घातल्यानंतरही मी याला आणखी बरंच आटवून घेतले बघू शकता त्याला छान थिकनेस आला आहे यामध्ये मी आता वेलची पूड घातली मिक्स करून घेते आणि आणखी दोन तीन मिनटं कमी फ्लेमवरती याला होऊ देते तर बघू शकता आपला मस्त शिरकुर्मा तयार झालेला आहे टेक्स्चरसुद्धा खूप मस्त आले गॅस बंद करायचा आहे आता तर खाण्यासाठी आपला शिरकुर्मा तयार झालेला आहे नक्की करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरत असाल तर त्यावरतीसुद्धा अश्विनीज रेसिपीला नक्की फॉलो करा